या वर्षी अनेक वर्षाचा रेकॉर्ड तुटून अतिवृष्टि आपल्या जिल्ह्यामध्ये झाली। मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्याच्या शेतपिकाचं तर नुकसान झालंच, परंतु शेतीचं सुद्धा नुकसान झालं आहे। जी जिल्हा प्रशासनाने सर्वे केला, आमचं कृषी विभाग आणि महसूल विभाग दोघांनी सर्वे केला, आमचे आदरणीय केदार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदचं सगळं प्रशासन पूर्ण नागपूर जिल्ह्यात आपण पाहणी केली आणि प्रशासनाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या तिघांच्या माध्यमातून शासनाला अहवालसुद्धा गेला आहे, ज्यामध्ये जिल्ह्यातील जिरायती पिके जी आहेत त्याचे एकूण 321,07,87,952 रुपयाचं नुकसान झालं आहे। बागायती शेती 16,79,69,970 रुपयाचं नुकसान हा बागायती शेतीचं झालं, तर फळबागेचं जे नुकसान आहे ते 1,80,94,680 रुपयाचं। असं एकूण जर आपण विचार केला तर 379,62,52,202 रुपये असं एकूण नुकसान या नागपूर जिल्ह्यात आपल्या शेतकऱ्याच्या शेतपिकाचं झालेलं आहे। याचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी आणि माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या सहीनिशी शासनास सादर करण्यात आला आहे। शेतपिकासोबतच दरड कोसळून आणि जमीन जे खरडून गेली यामुळे शेतपिकाचं सुद्धा फार मोठं शेतीचं नुकसानसुद्धा माझ्या शेतकऱ्याचं झालं आहे, ज्यामध्ये झालेल्या सर्वेमध्ये 5,18,34,250 रुपयाचं नुकसान सर्वे रिपोर्टमध्ये पुढे आलं आहे। आणि त्याच पद्धतीने गाळ साचून पीक त्या गाळाखाली दबल्या गेलं असं नुकसानसुद्धा फार मोठं आहे, त्याची आकडेवारी आहे 5,81,21,922 रुपये। आणि हे सगळे अहवाल शासनाला निधी प्राप्त होण्याकरता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवलेला आहे। शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर माझ्या सर्व शेतकऱ्यांना दरड कोसळून जमीन खरडली किंवा गाळ साचून पीक बर्बाद झाले, त्याचमुळे अतिवृष्टीमुळे जिरायती शेती, बागायती शेती आणि फळबागा यांचं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये गोळा होण्याच्या कारवाईला सुरुवात। आता आम्ही लहान लोक आहोत, शासन ही मोठी आमच्यापेक्षा मोठं आहे, त्यांना आम्ही विनंती केली आहे की तत्काळ ही मदत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात आपण गोळा करावी। शासन जेव्हा ते पैसे पाठवेल तेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे गोळा होतील।